उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी पटेल यांच्या राजीनाम्यावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाटील, पाहूयात. भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला. सुरजित भल्ला या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीतील सदस्यांनी राजीनामा दिला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी भारतातल्या अर्थकारणाला दुर्लक्षित करून पाहिजे त्या गोष्टी रिटायचं काम करायला म्हणून हे राजीनामे आता झालेले आहेत असं माझं मत आहे. एकदा यांनी रघुराम राजेंना घालवलं. जगाच्या पाठीवर ख्याती असणाऱ्या रघुराम राजेंसारख्या माणसांनी यांनीच नेमलेला गव्हर्नर त्यांनी राजीनामा देण्याचं काम जर केलं असेल तर याचा अर्थ सगळं काही आलेलं आहे असं नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र भारतामध्ये आर्थिकदृष्ट्या काही संकट निर्माण व्हायला लागलेली आहे आणि त्या आर्थिकदृष्ट्या संकट निर्माण करण्याचा सुरुवात नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विचारातून व्हायला लागलेली आहे. यांचा इंटरफिअरन्स या संस्थांमध्ये वाढलेला आहे आणि भारतातल्या या सगळ्या संस्था ज्या स्वातंत्र्यानंतर आपण कष्ट करून उभ्या केल्या त्या मोडण्याचं काम हे आता करायला लागलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतामधल्या रिझर्व्ह बँकेला धक्का लावणं म्हणजे या देशाचा आर्थिक डोलारा कोसळण्याचा संभव निर्माण व्हायला लागलेला आहे. त्याचा नोटबंदीचा दुष्परिणाम भारतातल्या गोरगरिबांनी भोगला. GST चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी भारतातल्या गोरगरीब लहान सहान व्यापाऱ्यांना त्रास देऊन झाली. आज ज्यावेळी या देशातल्या रिझर्व्ह बँकेकडे शिल्लक असणाऱ्या साठ्यातून काही पैसे ज्यावेळी केंद्र सरकार मागायला लागलं आणि ते देत नाही म्हणून दबाव आणल्यावर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. ते कितीही म्हटले मी व्यक्तिगत कारणासाठी राजीनामा दिला आहे तरी त्याचा अर्थ हाच आहे की शेवटी कंटाळून यांनी राजीनामा देणं स्वीकारलं. शेवटी रघुराम राजन काय, उर्जित पटेल काय, ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या त्रासाला जाचाला तोंड देऊ शकत नाही आणि म्हणून व्यक्तिगत कारणाने आम्ही राजीनामा दिला हेच ते सांगू शकतात. पण त्यातनं अर्थ एवढा मोठा आहे की उर्जित पटेल यांचा कार्यकाळ संपायच्या आधी त्याने राजीनामा दिला. आज सुरजित भल्ला हा पंतप्रधानांच्या इकॉनॉमिक ॲडवायझर कमिटीचा सदस्य त्यानेही अचानकपणा राजीनामा दिला. म्हणजे जगाच्या पाठीवर जी अर्थशास्त्राची सूत्र आहेत, तत्व आहेत, धोरणं आहेत, ती सगळी धोरणं आम्ही मान्य करत नाही. आम्हाला पाहिजे निवडणुका आल्या, आम्हाला पैसे पाहिजेत, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत लोकांना चमत्कार दाखवायचा आहे आणि म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीत या पद्धतीनं चालणार वागणार असं सांगण्याचं काम केल्यामुळंच हे राजीनामे झालेले आहेत असं मला वाटतं.